नमस्कार मित्र मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही? काय काय केलं लॉकडाऊन मध्ये? आज मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे. गोष्ट तशी साधीच आहे, सांगा कशी वाटली तुम्हाला ते. विनय नावाचा एक मुलगा असतो. मुलगा म्हणजे आमचा विनय असतो खूप एकदम उत्साही. कोणतेही काम सांगितलं की त्याला असं एकदम पटकन करायचं असतं, पण तो थोडासा धांदरट असतो, म्हणजे गडबडीत सगळं काम करतो. आणि मग हे गडबडीत काम करता करता काहीतरी त्याच्या हातून नेमकं घडत असत. एकदा शाळेमध्ये बागकामाच्या तासाला, बागकाम म्हणजे माहितीये ना तुम्हाला, गार्डनिंग, तर त्या बागकामाच्या तासाला सर सगळ्या मुलांना वाफा देतात आणि सांगतात की याच्यामध्ये बी पेरायचंय. वाफा म्हणजे माहितीये तुम्हाला, तो असा ज्याच्यामध्ये बी पेरलं जातं, माती छान भुसभुशीत केली जाते. तसं सगळी मुलं ती माती भुसभुशीत करतात, खड्डा खणतात, बी पेरतात, त्याला पाणी टाकतात आणि मग आठवडाभर वाट बघतात की आता काय होणार याच ते. आठवड्यानंतर सगळी मुलं ते बघायला जातात. सगळ्यांच्या खड्ड्यातून छान छोटी छोटी अशी हिरवी कोंब बाहेर आलेली असतात, छोटी छोटी रोपं आलेली असतात बाहेर. पण आपला विनय जेव्हा त्याच्या वाफ्यापाशी जातो तेव्हा त्याच्या वाफ्यातून तर काहीच आलेलं नसतं. त्याला आश्चर्य वाटते, हे असं कसं काय घडलं. तो आपल्या सरांकडे जातो आणि सरांना विचारतो की हे असं कसं काय झालं, माझ्या याच्यातून कसं काय हिरवा कोंब बाहेर आला नाही. तर सर त्याला म्हणतात, अरे विनय, जसं पेरात तसं उगवेल ना. तू सगळं काम व्यवस्थित केलं पण बीज पेरलं नाही. बीज पेरलं नाही तर त्याच्यातून उगवणार कसं, असं म्हणतात. तिथे सगळे त्याचे मित्र मैत्रिणी असतात, ते त्याच्यावर एवढे हसतात. त्याला खूप वाईट वाटत. तो घरी येतो, रडत रडतच घरी येतो. आजीच्या कुशीत शिरून रडायला लागतो. आजी फार लाडकी असते त्याची आणि आजीचा तो खूप लाडका असतो. आजीला तो सगळं सांगतो. आजीच्या लक्षात येतं काय झालं ते. आजी म्हणते, बर बर बर, रडू नकोस. हे बघ, संध्याकाळी मी तुला शिरा करणार आहे, त्याच्या आधी तू माझं एक छोटस काम कर बर. हे बघ, आपली ती बेडरूम आहे ना, तिथे जा आणि तिथे कपाटावरती एक भांडं ठेवलेलं आहे, त्या भांड्यामध्ये सगळे चिल्लर पैसे ठेवलेले आहे, ते घेऊन ये बरं, जा पटकन जा बरं घेऊन येते. आपला विनू एकदम उत्साहित होतो, म्हणतो हो हो हो. लगेच पळत 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 तो बेडरूम कडे जातो आणि तो बेडरूम मध्ये शिरल्याच्या क्षणी आजीच्या कानावरती काहीतरी धाडकन पडल्याचा आवाज येतो आणि त्याच्या पाठोपाठ आई ग असा आवाज येतो. आजी धावत धावत पाठीमागे जाते, बेडरूम मध्ये जाते. बेडरूम मध्ये एकदम अंधार असतो. आजी दिवा लावते आणि बघते तर काय, ते सगळे चिल्लर पैसे, त्या भांड्यातले चिल्लर पैसे खाली जमिनीवर सांडलेले असतात आणि पसरून पडलेले असतात. आणि आपला विनू तो असा त्या जो दरवाजाचा उंबरठा असतो ना, त्या उंबरठ्याला ठेच काढून पडलेला असतो. आजी म्हणते, आजीला खूप वाईट वाटतं, विनूलाही खूप वाईट वाटतं. पण आजी म्हणते, अरे काय, तुला काय सांगितलं होतं मी काम तुम्हाला. आजी, तूच मला सांगितलं होतंस ना इथून चिल्लर पैसे घेऊ नये म्हणून. आजी म्हणाली, हो पण तुला कायच काम सांगितलं होतं आणि तू हे सगळं काय करून ठेवलंस. तो म्हणाला, आजी अगं, मी आलो आतमध्ये अंधार होता, मग मी चाचपडून सगळं ते बघितलं की कुठे आहे ते भांडं, हाताला लागलं, मी घ्यायला गेलो तर ते पटकन पडलं, मग पुढे पळायला लागलो तर उंबरठ्याची मला ठेच लागली आणि मग मी एकदम पडलो, मला लागलं एवढं. आजी म्हणाली, तेच तेच मला सांग, मी आत्ता जेव्हा या बेडरूम मध्ये आली तेव्हा पहिल्यांदा मी काय केलं, अंधार होता म्हणून दिवा लावला. दिवा लावला, तू जर असा आला असतास, दिवा लावला असतास, नीट बघितलं असतंस की कुठे ते चिल्लर पैशांचं भांडं ठेवलंय, हळूच ते भांडं काढलं असतंस आणि ते घेऊन माझ्याकडे आला असतास, तर हे झालं असतं का? असे पैसे सांडले असते का? असा तू ठेचकावर पडला असतास का? मग आपल्या विनयाच्या सगळं लक्षात येतं. आजी म्हणते, बघ, काम करणं महत्वाचं आहे पण काम व्यवस्थित करण्याला जास्ती महत्व आहे. नुसतं काम केलं म्हणजे काम झालं असं नाही, ते किती तुम्ही व्यवस्थितपणे करता, किती चांगल्या पद्धतीने करता, किती विचारपूर्वक करता, लक्ष देऊन करता, याला महत्व आहे. आणि मला आज तुम्हाला ते सांगायचं की शेवटी तुम्ही सगळी इतकी हुशार मुलं आहात, कॉम्प्युटर आणि टॅब आणि हे सगळे हाताळणारी, पण काम जेव्हा तुम्ही कोणतं करता तेव्हा तुम्ही जर नीट लक्षपूर्वक केलं, नीट विचार करून त्याच्याकडे लक्ष देऊन जर केलं तर ते काम चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. त्यामुळे काम करण्यापेक्षा ते कसं केलं, कशा पद्धतीनं केलं, यालाही तितकंच महत्व असतं. हे आपण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. ठेवणार ना मग लक्षात? थँक्यू.